फ्रेंड्स, छायाज किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज मी खुशखुशीत अशी तिखट पुरी बनवणार आहे. चला तर मग बनवायला सुरुवात करूया. तिखट पुरी बनवण्यासाठी सुरुवातीला आपण ठेसा करून घेऊ. येथे मी 15-20 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत, 5-6 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, 1 चमचा जिरे आणि 1/2 चमचा मीठ घेतलं आहे. येथे मी ठेसा करून घेतला आहे. आता कणिक मळून घेऊ. गव्हाचं पीठ येथे मी 2 वाट्या घेतलं आहे. आता यामध्ये 4 चमचे रवा घालून घेतला आहे, 4 चमचे बेसन पीठ आणि 1 चमचा ओवा घालून घेऊया. ओवा हा आपल्याला हातावर चोळून घालून घ्यायचा आहे. आणि तयार करून घेतलेला ठेसा घालून घेऊ. ठेस्याऐवजी येथे तुम्ही लाल मिरची पावडर पण घालू शकता, थोडी हळद, 1/2 चमचा मीठ, कारण ठेसा करताना पण आपण त्यामध्ये मीठ घातलेलं आहे, 1 चमचा धने पावडर. येथे मी छोटी 1 वाटी तीळ घेतलेले आहे, ते घालून घेऊया. आणि बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर, 2 चमचे कसुरी मेथी घेतली आहे, ती हातावर क्रश करून घालून घेऊ. आता हे सर्व जिन्नस आपण चमच्याने छान मिक्स करून घेऊया. हे सर्व छान मिक्स करून घेतलं आहे. येथे मी 4 चमचे कडकडीत असं गरम तेल करून घेतलं आहे, ते घालून घेऊ आणि चमच्याने याला मिक्स करून घेऊया. गरम तेल पिठामध्ये छान मिक्स करून घेतलं आहे. आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला घट्ट कणिक मळून घ्यायचे आहे. थोडं थोडं पाणी घालून येथे मी घट्ट कणिक छान मळून घेतली आहे. आता यावर झाकण ठेवून 1/2 तास मुरण्यासाठी ठेवून देऊया. 1/2 तास झालेला आहे, बघू शकता कणिक छान मुरली आहे. आता आपण पुऱ्या करून घेऊ. सुरुवातीला आपण पोळी लाटून घेऊया. पोळी आपण पीठ न लावताच लाटून घेऊ. येथे मी पोळी लाटून घेतली आहे. नेहमी आपण पोळ्या बनवतो त्यापेक्षा थोडीशी जाड मी येथे ही पोळी लाटून घेतली आहे. आता आपण पुऱ्या करून घेऊ. येथे मी पुरी बनवण्यासाठी वाटी घेतली आहे. आता ह्या वाटीने आपण पुऱ्या करून घेऊया. बघू शकता येथे मी पुऱ्या करून घेतल्या आहेत. जास्त जाड पण नाही आणि पातळ पण नाही, अशा सर्व पुऱ्या आपण करून घेणार आहोत. आता ह्या पुऱ्या आपण ताटामध्ये काढून घेऊया. राहिलेल्या सर्व पुऱ्या सुरुवातीला आपण करून घेऊया. सर्व पुऱ्या झाल्यानंतरच याला आपण तळून घेणार आहोत. येथे मी सर्व पुऱ्या करून घेतल्या आहेत. आता आपण तळून घेऊ. पुरी तळण्यासाठी येथे मी तेल गरम करून घेतलं आहे. आता यामध्ये पुरी घालून घेऊया. पुऱ्या तळत असताना गॅसची फ्लेम येथे मी मीडियम ठेवलेली आहे. सर्व पुऱ्या येथे मी मीडियम गॅस फ्लेमवरच तळून घेणार आहे. आता पुरीवर
तेल घालून घेऊ म्हणजे वरची बाजू पण छान तळली जाईल. 2 मिनिट पुरी छान तळून झाली आहे. आता दुसऱ्या साईडने त्याला आपण पलटून घेऊया. बघू शकता दोन्ही साईडने पुऱ्या छान तळून झाल्या आहेत. आता याला काढून घेऊया. राहिलेल्या पुऱ्या पण आपण अशाच तळून घेऊया. बघू शकता येथे मी सर्व पुऱ्या तळून घेतल्या आहेत. खूप छान झाल्या आहेत. बघू शकता खमंग खुसखुशीत अशी आपली तिखट पुरी तयार आहे. खूप छान झाली आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच छानशा रेसिपीसोबत.